महापालिकेत भाजपने इतिहास रचत सत्ता हस्तगत केली व महापौरपदी संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली. या दोघांनी धनगरी व नाशिक ढोल व ताशांचा गजर, डोक्यावर भगवे फेटे, फटाक्यांची आतिषबाजी अशा प्रसन्न जल्लोषी मिरवणुकीने महापालिकेत पदभार स्वीकारला. महापालिकेत स्वागतासाठी आकर्षक रांगोळी व फुलांच्या पाकळ्यांच्या पायगड्या घातल्या होत्या. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, शेखर इनामदार, सुरेश आवटी, मकरंद देशपांडे, दिलीप सूर्यवंशी, दीपक बाबा शिंदे, नीता केळकर आदी भाजपचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. स्टेशन चौकातील भाजपच्या जिल्हा कार्यालयापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. तेथून राजवाडा चौकातून महापालिकेचे विजय मिरवणूक आले. वरुणराजाने संततधार सुरू केल्याने मिरवणुकीला आणखी उत्साह वाढला. मिरवणुकीत महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी व गटनेते युवराज बावडेकर उघड्या जीपमधून नागरिकांना अभिवादन करीत होते. बिरदेव ग्रुपचे धनगरी ढोल पथक, नाशिक ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. भाजपचे नगरसेवक भगवा शर्ट व भगवे फेटे घालून सहभागी झाले होते, तर नगरसेविका भगव्या साड्या, भगवे फेटे बांधून मिरवणुकीत सहभागी झाले होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी भगवे फेटे बांधले होते. प्रथमच भाजपला महापालिकेत महापौर, उपमहापौर व गटनेते अशी तीन महत्वाची पदे मिळाली आहेत. काही दिवसात स्थायी समिती सभापती पदावर देखील वर्णी लागेल. त्यामुळे महापालिकेत आता भाजप पर्व सुरू झाले आहे. महापालिकेत मागील 10 वर्षात सत्ताधाऱ्यांनी भ्रष्ट कारभार केला होता, त्यामुळे जनतेने भ्रष्ट कारभाराला वैतागून भाजपला सत्ता दिली आहे. भाजप जनतेचा विश्वास सार्थ करत भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शी कारभार करणार आहे. त्याबरोबर मागील झालेल्या 10 वर्षाच्या गैरव्यवहाराची चौकशी लावून दोषींवर कारवाई करणार असल्याचा इशारा खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी व गटनेते युवराज बावडेकर यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर संजयकाका पाटील पत्रकारांशी बोलत होते. महापालिकेचा कारभार यापुढे शेखर इनामदार पाहणार आहेत. त्यांच्याकडे मनपाची जबाबदारी कोर कमिटीने दिली आहे. महापालिकेत पारदर्शी कारभार होणार असल्याची ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी यावेळी दिली. तसेच शहरातील खराब रस्ते, अपूर्ण असणारी ड्रेनेज व पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न असतील. स्वच्छ व सुंदर शहराबरोबरच महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढवणे व थकबाकीदारांची यादी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले आहे. यानंतर बोलताना महापौर म्हणाल्या, जनतेने भाजपवर विश्वास टाकून महापालिकेत परिवर्तन घडवले आहे. जनतेच्या या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही काम होणार नाही. तिन्ही शहराचा समतोल विकास साधत सांगली व मिरजेत भाजी मंडई, क्रीडांगणे, बगीचा, बाल उद्यान, मिरज मार्केटचे नूतनीकरण, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महापौर संगीता खोत यांनी सांगितले. सांगली मिरज कुपवाडचा समतोल विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सांगलीमध्ये, मिरजेमध्ये आणि कुपवाडमध्ये भाजी मंडईचा प्रश्न फार भेडसावत आहे. तो प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. त्याचबरोबर तिन्ही शहरामध्ये क्रीडांगणाचा प्रश्न आहे, गार्डनचा प्रश्न आहे, त्याचबरोबर मिरज मार्केट नूतनीकरणाचा प्रश्न आहे, तोही प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत. त्याचबरोबर बाल उद्यान असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांना सुविधा द्यायच्या असतील त्याही सुविधा आम्ही या माध्यमातून देणार आहोत. आज भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊन 8 ते 10 दिवस झालेले आहेत, तरी देखील आज मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला 100 कोटी बक्षीस दिलेले आहेत महापालिकेला विकास करण्यासाठी. तर नंतर 25 कोटी आपल्याला आलेले आहेत, असे 125 कोटी आपल्याकडे आलेले आहेत. तर भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी असतील, मुख्यमंत्री असतील, या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला कोणताही निधी कमी पडून देणार नाहीत. फक्त आम्ही सर्व नगरसेवक एकजुटीनं आम्ही या ठिकाणी काम करून सर्व शहराचा समतोल विकास करू, एवढंच या निमित्तानं सांगते. त्याचबरोबर हा जो कारभार आहे पूर्णपणे स्वच्छ आणि पारदर्शी भ्रष्टाचार मुक्त आम्ही कारभार करणार आहोत. निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ना बाबू की पारदर्शी कारभार ही हमी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी, आणि तो निश्चितपणे आम्ही करू. या महापालिकेमध्ये मागे झालेले 10-15 वर्षात ते भ्रष्टाचार होते, त्यालाही जनता कंटाळली, आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला जे यश मिळालं त्याला हा मागचा भ्रष्टाचारानं बरबडलेला कारभार हेही एक कारण आहे. आणि पत्रकारांनी त्याच्यावर सातत्यानं अंकुश ठेवला, प्रकाश टाकला, ही भूमिका या निमित्तानं निश्चितपणानं आपण 10 वर्ष 15 वर्ष केलेली आहे, तेव्हा आम्ही हा पारदर्शी स्वच्छ भ्रष्टाचार मुक्त कारभार निश्चितपणानं होईल. त्या चंद्रकांत दादांनी आपल्याला हमी दिलेली आहे. आम्ही सगळे खासदार, आमदार, आमचे सगळे सहकारी
मागे झालेल्या काही ज्या गोष्टी आहेत गैरव्यवहाराच्या, त्याही बाबतीमध्ये आपण निश्चितपणे चौकशी करून या सगळ्या गोष्टीवर जे दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमच्या मंत्री महोदयांनी व्यक्त केलेली आहे. आम्ही इथं एक पदाधिकारी म्हणून काम करतोय ती व्यक्त करू. सोमवार दिनांक 27 ऑगस्ट भारतीय जनता पार्टीने महापालिकेवर जो विजय मिळवला आणि बहुमताचं आज आमची बहुमताने आपण महापालिकेत आलो आहोत, त्यानंतर महापौरांची निवड झाली आणि आज सोमवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी आम्ही महापौर, उपमहापौर आणि भाजप पार्टीचे गटनेते यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आजपासून ते त्यांच्या कामाला सुरू, किंबहुना त्यांनी आधीच केलेलं आहे तरीसुद्धा आजपासून ते त्यांच्या कामाला सुरुवात करतील आणि या महापालिकेच्या सर्व कारभारावर आम्ही सर्वांनी, चंद्रकांतदादा असतील, सुभाषबापू असतील, सगळ्यांनी शेखरजी इनामदार यांची नियुक्ती केलेली आहे, ते पूर्ण कारभार लक्ष ठेवून महापालिकेचा कारभार कसा पारदर्शी आणि चांगला होईल, लोकोपयोगी कामं होतील याकडे लक्ष देतील. मुख्यतः स्वच्छता, दुसरी अपुरी ड्रेनेज व्यवस्था, अपुरी राहिलेली पाणी पुरवठा योजना आणि रस्ते, हे चार गोष्टी प्रामुख्याने आम्ही आज अजेंडावर घेणार आहोत. म्हटले पाहिजे बुडवणारे कमी झाले पाहिजेत, सगळ्याच गोष्टी येतील आता त्या.